महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगणक परिचालन संगठना द्वारा उनकी विभिन्न मांगों को लेकर विधान भवन पर मोर्चा निकाला गया था। इस समय बड़ी संख्या में परिचालक कर्मचारी मौजूद थे। इस समय जानकारी देते हुए नागपुर शहर उपाध्यक्ष गणेश रहांगडाली ने अपनी व्यथा रखी, जहां उन्होंने बताया कि ग्राम पंचायत आकृति बंद के अनुसार संगणक परिचालकों को किमान वेतन देना आवश्यक है, लेकिन सरकार ने इस स्थिति को नजरअंदाज कर हमें साइडलाइन किया है, जिसके चलते हमें किसान वेतन लागू किया जाए और संगणक परिचालक यह स्वतंत्र पद सुनिश्चित किया जाए। ऐसी मांगों के साथ संगणक परिचालक संगठन नागपुर द्वारा भव्य मोर्चा निकाला गया था। माझा नाव गणेश बिहारलाल रांगडाले, मी नागपुर जिल्हा उपाध्यक्ष। आम्ही नागपुर हिवाळी अधिवेशन 2023 वर हा जो धडक मोर्चा काढलेला आहे, आमच्या प्रमुख मागण्या हा ग्रामपंचायतीला सुधारित आकृती बंदानुसार संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना किमान वेतन देण्यात यावं, किमान वेतन कायद्यानुसार। त्याचप्रमाणे जो 2011 पासून जो आम्हाला शासनाने कुठेतरी निग्लेक्ट केलं, आम्हाला साईडलाईन केलं, त्याच्या पूर्ततेकरता आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। कारण की 2011 पासून आमच्या चरणी आमच्या पदरी काही पडलं नाही। आज जर बघितलं तर आम्हाला 6,940 फक्त मानधन मिळतो, त्यामध्ये घराचं कुठलंही कामचं काम आमचं भागत नाही, आमच्या गरजा मूलभूत गरजासुद्धा आम्ही पूर्ण करू शकत नाही। त्याकरता सुधारित आकृती बंद निर्माण करून आम्हाला किमान वेतन, किमान वेतनाच्या जे काही अटी जाचक अटी आहेत, जे काही आमची फाईल जे वित्त विभागाला अटकली आहे, जे तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला मासिक 20,000 रुपये मानधन देण्यात यावं। त्याच पद्धतीने शासनाने जे आम्हाला कंपनीने ही जी टार्गेट सिस्टम आमच्या मागे लावलेली आहे, ती टार्गेट सिस्टम बंद करण्यात यावी, याकरता आम्ही हे धडक मोर्चा काढला। एवढं बोलून माझी दोष होतो। शासनाकडून नुसते आश्वासन मिळाले हो, कुठल्याच प्रकारची पूर्तता मिळाली नाही आम्हाला ह्या 11 वर्षामध्ये। शासनाने आमच्या दिशाभूल केली का आम्ही तुम्हाला IT मानधनात घेऊ का हे करू ते करू, पण आपल्यासाठी कुठले मिळालं तर काही 11 वर्षामध्ये फक्त 1,000 रुपये मानधन वाढ मिळाली, त्यामध्ये पण आमची गरजा पूर्ण होत नाही। आज जर आपण नरेगा मजुराचा जर विचार केला तर ज्यांची 273 रुपये रोजी आहे त्यापेक्षा पण कमी आमची रोजी आहे, की ज्यांच्या आधारावर तुम्ही डिजिटल महाराष्ट्र डिजिटल सरकार आपण या ठिकाणी चालवत आहो, त्याकरता आमची जास्त काही मागणी नाही हो। आम्हाला फक्त 20,000 रुपये पगार वाढ द्या, कारण की जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा शेवटला जो आमचा आक्रोश आहे आम्ही या ठिकाणी बसणार, आम्ही हे स्थान सोडणार नाही आहे। आम्हाला आमच्या प्राणाची आहुती बी गेली तरी आम्हाला चालेल, जोपर्यंत शासन निर्णय आम्हाला देत नाही। आमचं डेलिगेशन हे मंत्रिमंडळाला भेटायला गेलेलं आहे, ते काय निर्णय घेते त्यानुसार आम्ही आमची पुढली रूपरेषा ठरवू। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।